Avail IIFL Core Loan and win free foreign trip. And also win many attractive prizes. Terms and conditions apply. मुख्यमंत्री ने सांगला की एनजीओ नी स्टार्ट करपाक जाय, सरकाराचे हे नी. आता कालूच हांवें म्हज्या मतदारसंघान एक शारदाश्रय म्हणून 19-bedded सेंटर फॉर सिनियर सिटीजन सुरवात केल्ले आहा. ते सुरवात केला काणकोणचे सारस्वत समाजान. स्पीकर सर, आता म्हजो एक चार्ज आहा मुख्यमंत्र्याचेर आनी मंत्र्याचेर की हे तुमची नांवां बरी आहा सगळीं उमेद बिमेद म्हणून. गेल्या वर्सा ताका एलोकेशन आशिल्लें, बजेटरी एलोकेशन 1,05,00,000. ह्या वर्सा केला तुमी 55 लॅक्स देवयला. सो सिनियर सिटिजनांक तुमी न्याय कसो दितात? सेकंड, पेलिएटीव कॅर म्हूण आहा. पेलिएटीव कॅर म्हळ्यार एक टर्मिनली इल पेशंट ताका वखदा खातीर गेल्या वर्सा प्रोविजन आशिल्लें 52 लॅक्स, हे खेपे केलां 10 लॅक्स. सो भाशणबाजी सगळी बरी आहा, बट यू ऑल आर निग्लेक्टींग दीस सिनियर सिटिजन. हो म्हजो चार्ज आहा. स्पीकर सर, आतां फुडें वता क्वेश्चन. पॅरा 5 ऑफ द स्कीम सेज चार्ज केला त्या खातीर पयलीं सांगता हांव. तेणी चार्ज केला म्हणून पयलीं सांगता, तेणी जे दोनूय सांगले पळय न्ही, कमी केला म्हणून ताजी एप्लिकेशन्सूच जी आसा पळय न्हू, ही मुळांत कमी येता. कारण ते युटिलायजेशन ऑफ डॅट फंड्स हे जावंक ना. आमकां ओनूय जरी एप्लिकेशन, ताजेरूच सांगता स्पीकर, हांव जाणा आशिल्लो सप्लिमेंटरी बजेट आमी ताका प्रोविजन करूं शकता. तो पॅलेटिव्ह कॅराचे जे सांगता पळय न्ही, ताज्या खातीर आमच्या कडेन एप्लिकेशन्सूच येवंक ना. आमची तयारी आसा. पॅलेटिव्ह कॅर आयले जाल्यार ताका दिवपा खातीर कोणाचेच एप्लिकेशन येवंक ना. स्पीकर सर, बरें. स्पीकर सर, वदळ मंत्र्यान उत्तर दितना म्हणलें आमकां प्रॉब्लेम जाता युसीचो, म्हणल्यार युटिलायजेशन सर्टिफिकेट. आतां मुख्यमंत्री म्हणटा कोणे तरी फुडें येवंक जाय, आमी दिवपाक तयार आहात. बजेटरी प्रोविजन देंवोवपाक कोण फुडें आयलो ना म्हणून आपल्यान देंवयलें हें कारण न्ही. पूण धरुया तें कारण पसून आसा जाल्यार, पॅरा 5 ऑफ द स्कीम सेज गव्हर्मेंट शाल प्रोवायड फायनान्शियल असिस्टंट्स टू लोकल सेल्फ गव्हर्मेंट बॉडीज टू सेटअप डे केअर सेंटर्स. हो तुमचो पॅरा 5 ऑफ द स्कीम आसा. आतां म्हजो प्रश्न आहा मंत्र्याक, कितले पंचायतींक आनी कितले म्युन्सिपाल्टींक यू हॅव रिच्ड आवट फॉर द इस्टॅब्लिशमेंट ऑफ सच सेंटर्स? ते येनात न्ही, यू हॅव टू रीच आवट. कित्याक तुमकां गव्हर्मेंट शाल प्रोवायड जाणटे लोकांक गोंयच्या जे वाट केअर सेंटर्स, हो तुमचो पॅरा 5 ऑफ द स्कीम आसा. आतां म्हजो प्रश्न आहा मंत्र्याक, कितले पंचायतींक आनी कितले म्युन्सिपाल्टींक यू हॅव रिच्ड आवट फॉर द इस्टॅब्लिशमेंट ऑफ सच सेंटर्स? ते येनात न्ही, यू हॅव टू रीच आवट. कित्याक तुमकां हे जाणटे लोकांक गोंयच्या जे वाडटात, आतां पॉप्युलेशन वाडटा, ही हो प्रश्न आयला म्हणून, नाल्यार म्हाकाय खबर नाशिल्लें की म्युन्सिपाल्टी. हांव कळपा खातीर सांगता, 2010 पयली, म्हणजे 2010 सुमार हे उमेद सेंटर हांवें म्हज्या मतदारसंघान सुरू केलें. आमदारूय जावंक नासलो हांव. हांव कळपा खातीर सांगता, हांव आमदार सुद्दां जावंक नासलो. वेळग्या गांवांत हांवें जवळपास 2008 काय 9 केन्ना तरी सुरू केल्लें. सरकार काँग्रेसचेंच आसलें, सुरू हांवें केल्लें. आनी उमेद सेंटर म्हज्या वेळग्यांतल्यान चलतालें. ही सिटिजन चार्टराचेर आसा, गव्हर्मेंटाच्या सोशल वेलफेअराच्या सिटिजन चार्टराचेर क्लियर स्कीम आसा. त्या ती ती स्कीम वाचपाची, सगळेंच गव्हर्मेंट तेंच्या कडेन पावतले आनी ते आमच्या कडेन येतले. हाज्या पेक्षा लोकल बॉडींनी इनिशिएटिव्ह घेवची, दिवपाची तयारी आसा. स्पीकर सर, स्किमीचो पॅरा 5 व्हेरी क्लिअरली म्हणटा, इट इज ट्रू. म्हाजें ना म्हणणें ना, हांव वता तुमच्या स्किमीचेर. हांव म्हजें कांय भायलें हाडना हातून. तातूंत ते म्हणटात की वील प्रोवायड फायनान्शियल असिस्टंट्स टू लोकल सेल्फ गव्हर्मेंट बॉडीज. आतां लोकल सेल्फ गव्हर्मेंट बॉडी येवंक ना कित्याक तांकां खबर ना अशें धरया. स्पीकर हो तांकां भितर उमेद ना अशें धरया. सर, हांव परत एकदां अप्रोच जालो ना. हो म्हजो प्रश्न, तुजी चूक ना, मंत्र्याची चूक ना. मंत्री म्हयने जाल्या. स्पीकर सर, हांव ऑनरेबल मेंबराक सांगता, तांकां जेन्ना ट्रेनींग दिता पळय न्ही, जेन्ना नवीन पंच आनी काउन्सिलर निवडून येता, तांकां जिपार्डाच्या वतीन ट्रेनींग दिली वता. आनी ती ट्रेनींग जेन्ना दिली वता तेन्ना कंप्लीट सिटिजन चार्टर प्रत्येक डिपार्टमेंटाचो तांकां एक्सप्लेन केलो वता. तसलोच कोण सिरियसली आसा तो ताका एप्लाय करता. तुमी मुद्दामून जाल्यार जिपार्डाचो स्पीकर सर, सगळ्यांनी एप्लाय केल्ले. तुवें बजेटरी प्रोविजनूच कमी केला. कोरोनी पंचान दितलो पयशे. स्पीकर सर, प्रोविजन कमी केल्ले. स्पीकर सर, 1,05,00,000 55 लाखांचेर सर, सांग एप्लाय कर म्हणून. आमी सप्लिमेंटरी प्रोविजन जाय जाल्यार करता. कोरोनी आमकांय लोकांक एप्लाय करपाक जाय. स्पीकर सर, स्पीकर सर, ह्याची हे नोटिफिकेशन करून रावले ना आमी. ह्या हांव मिनिस्टर जालें तेन्नाच्यान 2 फावटी स्वयंपूर्ण मित्र आनी पंचायतीचे सगळे सहकारी आसात, तांच्या खातीर 2 फावटी आमी मिटींग्स केल्ले आसात लार्ज.
आणि ही स्कीम आम्ही एक्सप्लेन केली आसा. आम्ही लोकांपर्यंत पावपाचो प्रयत्न करतात आणि तातूंतल्यान आमकां विलेज पंचायत कामुर्लीम बार्देज तशेंच कुळे विलेज पंचायत ही दोन तांणी सेंटरां स्वताहून केल्ली आसा ताज्या नंतर. आणि आतांय बी आमी दोन फावटी आमी घेतल्या व्हर्च्युअल मिटींग सगळे स्वयंपूर्ण मित्र सगळे पंचायतीचे सरपंच आसतना एक फावटी आणि आतां ॲडमिनिस्ट्रेटर आसात तांकां एक फावटी सविस्तर माहिती सगळ्या स्किमाची. नॉट ओन्ली दीस वी हॅव फोकस्ड ऑन दीस स्कीम ऑल्सो सगळ्यांक अपीलूय केल्ले आसा आणि आयज आमकां सगळ्या जनतेक कळटलें की ज्यो ज्यो संस्था आसात एनजीओज आसात तांणी स्वताहून मुखार जावन येवचे आमी एसिस्ट करतले. इतलेंच सांगूं जाय ही जेन्ना स्कीम 10 वर्सां पयलीं सुरू जाली आनी हाचो रिस्पॉन्स मिनिस्टर सर सांगता की फक्त 49 सेंटरां आसली आनी आतां 10 चलता. हाचो अर्थ ही स्कीम चलना म्हणजे कितें तरी प्रॉब्लम आसा. डीड गव्हर्नमेंट स्टडी एट वॉट म्हणजे खंयच्या खंयच्या जंक्शनाचेर प्रॉब्लम आसा आनी ते प्रॉब्लम थंय सॉर्ट आवट करूं जाय. परत परत तेच गोष्टी ॲड्रेस केल्या ते सॉल्व जावचे ना. सो वेदर ही पंचायतीक तुम्ही अटॅच म्हणजे लिंक केल्यात किंवा आणि खंयच्या एनजीओंक लिंक केल्यात नाल्यार असो कोणीतरी एका ऑफिसरान हो सर्वे केला बाबा कित्याक हो जायना म्हणून. कित्याक जर ती ॲप्लिकेशनां चड येयली जाल्यार मागीर फंड्सूय आमकां चड गावतले. अशी कितें केल्ली आसा स्टडी ही स्कीम कित्याक इम्प्रूवमेंट ना ती. स्पीकर सर हांवें आतांच सांगलां की आमी दोन फावटी जे कन्सर्न लोकल सेल्फ गव्हर्मेंट आसता पळय न्ही तांचे जे आसात ऑफिसर्स आसात तांचे कडेन पावयले आसात. तुमचे सजेशन जे आयिल्ले आसात परत एक फावटी एनजीओक आमी खंय तरी जे रजिस्टर्ड एनजीओज आसात तांचे पर्यंत ही स्कीम आमी स्पेशली धाडून दितात सो देट आनी आमी तांकां कॉपरेट करतात. ना स्पीकर सर म्हजो प्रश्न ह्या 3 महिन्याचो ना लास्ट 10 वर्सांचो म्हणजे आमकां खरेंच कळटलें खंय खंय प्रॉब्लम आसा ते. नाजाल्यार ही स्कीम अशीच रावतली ओनूच्यो 49 फुडल्या वर्सा 59 जातले पळयात नाजाल्यार तुमी म्हणून म्हणटा लास्ट 10 वर्सांचे. कोविड हे जे पळय बजेटरी एलोकेशन कितें जाल्यार शेवटचे पयली वर्साक जेन्ना कोविड आशिल्ले फक्त एक सेंटर चलताले आनी हार्डली आमचे 55 लाख जरी प्रोविजन केले 1-2 लाख ह्या वर्साक आमकां 7 लाखच जाल्ले आसा. प्रोविजन जेन्ना युटिलायजेशन कमी जाता तेन्ना ऑटोमॅटिकली ते प्रोविजन जाता आनी प्रोविजन न्ही आमी परत आतां मागपाक शकता सरकारा कडेन. म्हणजे आतां काय ह्याच 3 महिन्या भितर वाडटले अशें काय ना. नेक्स्ट इयर जशे रिस्पॉन्स मेळटा त्या प्रमाणे ते वाडटले. बरें व्हडलें प्रोविजन केले आनी बेनिफिशरीज ना जाल्यार प्रॉब्लम जाता. नेक्स्ट क्वेश्चन स्टार्ट क्वेश्चन